शिरोळ तालुक्यातील अलास इथं कैलास आलमखान पठाण कृष्णासह पाणी पुरवठा मंडळी ही संस्था कार्यरत आहे. तसंच अलास बुमनाळ मिळून जवळपास 1735 एकर कमांड एरिया आहे. मात्र संस्थेचे कारभारी जवळपास 79 शेतकऱ्यांना सभासद करून घेण्यास नकार दर्शवल्यानं अखेर या शेतकऱ्यांनी शेतकरी सहकार न्यायालयात धाव घेतली आहे. या ठिकाणी अपील केल्यानं 19 ऑक्टोबर रोजी पहिली सुनावणी असल्यानं शिरोळ येथील सहाय्यक निबंधक सहकारी संस्था कार्यालयात जवळपास सर्वच शेतकरी तर संस्थेची चेअरमन नासर खान पठाण, सचिव तानाजी कदम अशी दोन्हीकडे वादी प्रतिवादी उपस्थित होते. यावेळी शेतकरी यांनी पत्रकारांशी बोलताना या संस्थेतील कारभारी हुकुमशाही गाजवत आहेत तर अपात्र मयत सभासद तसेच ठेवून राजकारण करत आहेत असा आरोप केलाय. सभासद होण्यासाठी लागणारी फी आम्ही रीतसर 100 रुपये, प्रवेश फी आणि शेअर्स रक्कम 100 रुपये असे 200 रुपये आम्ही त्यांच्या खात्यावर जमा केलेलो आहे काय. परंतु यांनी 21 जून 2018 रोजीच्या जनरल मीटिंगमध्ये म्हणजे गोरगरीब शेतकरी कोणी सभासद होऊ नये ह्या हेतूपायी त्यांनी 10,000 रुपये सभासद फी केलेली आहे. ही टोटल अन्याय करणारी आहे आणि हे संस्थेच्या सहकारी कायद्याच्या विरोधातली आहे. हे आम्हाला कुणालाही मान्य नाही आणि आम्ही ते एअर ऑफिसकडे येऊन त्याच्यासाठी आम्ही अपील दाखल केलेली आहे. जी लोक सभासद म्हणून होती त्या लोकांची तर यांनी वगळल्यातच ही संस्था घरात ठेवून घेतल्यासारखं आपल्या नावावर करून घेऊन लोकांनी लुबाडून लोकांच्यावर वर्चस्व आणि लोकांनी पाण्याचं प्रेशर टाकून राजकारणासाठी फक्त ही संस्थेचा वापर करतात. लोकांनी कुठल्याही संस्थेला त्यांनी सभासद करून घेत नाही. सभासद होणं हे म्हणजे त्या कमांडरीत राहणाऱ्या शेतकऱ्यांचा हक्क आहे. त्या हक्क यांनी हिरावून घ्यायला आणि जी लोक 85 लोक असे आहेत त्यांचं 7 बारा नाही, 1 गुंठा जमीन नाही, फक्त मतासाठी त्यांनी त्या सभासद करून घेतले. बोगस सभासद करून घ्यावं ते सभासद ताबडतोब बंद व्हायला पाहिजे. आणि जे खरोखर अजून हे 85-90 आहे, अजून 110 कमांडिरात सभासद आहे, शेतकरी आहेत, त्या शेतकऱ्यांनी कंपल्सरी सभासद झालं पाहिजे. दरम्यान सहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे यांनी दोन्हीकडील म्हणणे ऐकून निर्णय पुढील सुनावणीत दिला जाईल असं सांगितलंय. आलमखान पठाण कृष्णा सहकारी पाणी पुरवठा मंडळी या आलासच्या संस्थेविरोधात संस्थेच्या कार्यक्षेत्रातील काही सभासदांनी शेतकऱ्यांनी आम्हाला सभासद मिळावं म्हणून कलम 23 खाली आमच्याकडं त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे आणि त्यानुसार आज 19/10/2018 सुनावणी सुरू झालेली आहे. यामध्ये सभासद पात्र आहेत की नाही, ते कार्यक्षेत्रात आहेत किंवा त्या कमांड एरियामध्ये आहेत की नाही आणि कायदा कानून आणि मंजूर उपिधीप्रमाणे याबाबत सुनावणी घेऊन योग्य तो निर्णय दिला जाईल. यामुळे पुढील 2 टप्प्यात तारीख मिळाल्यानं शेतकरी सभासद प्रश्न आणखीन काही दिवस लांबणीवर गेलाय. याकडे आता सर्वांचं लक्ष लागले असून याबाबत संस्थेचे चेअरमन नासर खान पठाण यांच्याशी संपर्क साधला असता त्यांनी सदर बाब सहकार न्यायालयात आहे, ते जो निर्णय देतील ते स्वीकारू असं सांगितलं. यावेळी उपसरपंच असलम मखमल्ला, झाकीर पाटील, अजित दानोळे, फजल पाटील, चांदापाशा पाटील, गोविंद कोल्हापुरे, प्रकाश मगदुम आदी शेतकरी उपस्थित होते.